नमस्कार, मी प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी देव. प्रसारमाध्यमे मुद्रित, श्राव्य आणि दृकश्राव्य या जनसंपर्क साधणाऱ्या प्रमुख प्रसारमाध्यमांचे स्वरूप, त्यांची वैशिष्ट्ये याविषयी आपण आता माहिती पाहूया. प्रसारमाध्यम या शब्दात प्रसार आणि माध्यम असे दोन शब्द आहेत. प्रसार म्हणजे दूरवर पोचवणारे आणि माध्यम म्हणजे साधन. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधणारे, जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधणारे हे माध्यम असल्याने प्रसारमाध्यमांना जनसंपर्क माध्यम किंवा संवाद माध्यम असे देखील म्हटले जाते. या प्रसारमाध्यमांचे आपल्याला चार प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते. त्याच्या स्वरूपावरून, त्याच्या वैशिष्ट्यावरून हे या प्रसारमाध्यमांचे आपल्याला प्रकार पडलेले दिसून येतात. प्रसारमाध्यमातील पहिला प्रकार म्हणजे मुद्रित माध्यम, जे छापील स्वरूपातील असते किंवा ज्याला प्रिंट मीडिया असेही म्हटलं जातं. त्यामध्ये प्रामुख्याने वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्र या माध्यमाचा समावेश होतो. प्रसारमाध्यमाचा दुसरा प्रकार म्हणजे श्राव्य माध्यम, जे फक्त आपल्याला ऐकू येतं. यामध्ये नभोवाणी किंवा आकाशवाणी यांचा समावेश होतो. प्रसारमाध्यमाचा तिसरा प्रकार म्हणजे दृकश्राव्य माध्यम, जे आपल्याला दिसतं पण आणि ऐकू पण येतं. असं माध्यम म्हणजे दूरदर्शन किंवा दूरचित्रवाणी. प्रसारमाध्यमाचा चौथा प्रकार जो सध्याच्या काळामध्ये लोकप्रिय ठरतो आहे, तो म्हणजे नव इलेक्ट्रॉनिक्स माध्यम. यामध्ये संगणक, इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप यांचा समावेश होतो. या प्रसारमाध्यमांची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे माहितीची देवाणघेवाण करणे, अद्ययावत ज्ञानाचा प्रसार करणे, मनोरंजन करणे, जाहिरात, जनसंपर्क, प्रसिद्धी, प्रचार ही या प्रसारमाध्यमांची काही महत्त्वाची उद्दिष्टे आपल्याला सांगता येतील. या प्रसारमाध्यमांची आवश्यकता किंवा महत्त्व हे आपल्याला सांगता येईल की या माध्यमामुळे एखादी माहिती तात्काळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी या प्रसारमाध्यमामुळे आपल्याला समजतात. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक, आरोग्यविषयक अशा निरनिराळ्या क्षेत्रातील प्रश्न, समस्या यांच्याविषयी जनजागृती या प्रसारमाध्यमांमुळे केली जाते. या प्रसारमाध्यमामधलं मुद्रित माध्यम म्हणजे वर्तमानपत्र. या वर्तमानपत्राचं स्वरूप आणि त्याचं वैशिष्ट्य याविषयी आपण आता माहिती पाहूया. वृत्तपत्र हे मुद्रित म्हणजे छापील स्वरूपाचे माध्यम आहे. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या या दैनिकामधून जागतिक स्तरापासून ते स्थानिक पातळीपर्यंतच्या घडामोडी प्रसिद्ध केल्या जातात. वृत्तपत्रात सर्व क्षेत्रातील, सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण माहिती, ज्ञान आणि मनोरंजन असते. वृत्तपत्राच्या स्वरूप आणि कार्यामुळे आजच्या काळातही वृत्तपत्रांचे महत्त्व आणि आवश्यकता अबाधित आहे. भारताला आणि महाराष्ट्राला वृत्तपत्राची एक तेजस्वी परंपरा आहे. भारताचा स्वातंत्र्य लढा आणि महाराष्ट्रातील समाज सुधारणेची चळवळ यामध्ये वृत्तपत्रांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली दिसून येते. महाराष्ट्रातील काही नामवंत किंवा महत्त्वपूर्ण वृत्तपत्रांचा जर उल्लेख करायचा झाला तर बाळशास्त्री जांभेकर यांचं दर्पण, शिमा परांजपे यांचा काळ, लोकमान्य टिळक यांचा केसरी, गोपाळ गणेश आगरकर यांचा सुधारक, कृष्णराव भालेकर यांचा दीनबंधू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मूकनायक बहिष्कृत भारत, आचार्य अत्रे यांचा मराठा यासारख्या वृत्तपत्रांनी महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या चळवळीत मोलाची भूमिका बजावलेली दिसून येते. सध्या काळात महाराष्ट्र टाइम्स,
सकाळ, लोकमत, लोकसत्ता, सामना, पुढारी, दिव्य मराठी, पुण्यनगरी यासारखे मराठी वर्तमानपत्र उल्लेखनीय म्हणून सांगता येतात. या वर्तमानपत्रामध्ये विविध प्रकारचं लेखन केलेलं असतं. वर्तमानपत्राचं स्वरूप किंवा वर्तमानपत्राचे हे वेगवेगळे घटक याविषयी आपण आता माहिती पाहूया. वर्तमानपत्रामध्ये बातमी, अग्रलेख किंवा संपादकीय, स्तंभलेख, समीक्षणात्मक लेख, मुलाखत, संवाद, वाचकांचा पत्रव्यवहार, जाहिरात असं विविधांगी स्वरूपाचं लेखन वर्तमानपत्रामध्ये असते. या प्रत्येक घटकाची थोडक्यात ओळख आपण आता पाहूया. बातमी लेखन, यालाच वार्तांकन किंवा वृत्त असेही म्हटले जाते. एखादी घटना लोकांना कळावी म्हणून तिची वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याजोगी माहिती म्हणजे बातमी. वृत्तपत्रात बातमी लेखन एक विशिष्ट रचनातंत्र, मांडणी आणि भाषा यांचा मेळ साधून केलेले असते. बातमीत घटनेचे संदर्भासहित वाचकांना आकलन होईल असे विवेचन केलेले असते. शीर्षक ठळक आणि मोठ्या अक्षरात छापलेले असते. वर्तमानपत्रातला दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे स्तंभलेखन, यालाच सदर असंसुद्धा म्हटलं जातं. वृत्तपत्रात बातम्यांव्यतिरिक्त विशिष्ट विषयावर, विशिष्ट पानावर, विशिष्ट दिवशी, विशिष्ट एखादा लेखक हलक्या फुलक्या आणि मार्मिक पद्धतीने जे लेखन करतात त्यांना स्तंभलेखन किंवा सदर असे म्हटले जाते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील जाणकार व्यक्ती आपल्या शैलीदार आणि लालित्यपूर्ण शैलीतून स्तंभलेखन करीत असतात. वृत्तपत्राचा महत्त्वाचा आणि तिसरा घटक म्हणजे अग्रलेख किंवा संपादकीय. वृत्तपत्राचे संपादक अग्रलेख लिहितात. अग्रलेखांच्या वैशिष्ट्यपूर्णतेवरून वृत्तपत्रे ओळखली जातात. वृत्तपत्रातील संपादक एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण घटनेचे, घडामोडीचे महत्त्व वाचकांना मोजक्या, तर्कशुद्ध, विश्लेषणात्मक, व्यासंगी आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने अग्रलेखातून मांडतात. अग्रलेख लिहिणे हे एक खूप जबाबदारीचे काम आहे. वृत्तपत्रात संपादकीय पानावर अशा प्रकारचे अग्रलेख असतात. वृत्तपत्रातील चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे मुलाखती. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे जीवन, त्यांचे विचार वाचकांपर्यंत प्रश्न करता त्या व्यक्तीशी संवाद साधत मुलाखतीद्वारा ती पोचवतो. वृत्तपत्रातील मुलाखत ही त्या व्यक्तीची ओळख असते. त्यातून त्या त्या क्षेत्राशी संबंधित सखोल माहिती वाचकांना मिळत असते. वृत्तपत्रीय लेखनाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे समीक्षणात्मक लेखन. वृत्तपत्रीय समीक्षणात्मक लेखनात ग्रंथ समीक्षण किंवा एखाद्या पुस्तकाचा परिचय, त्यामध्ये त्या ग्रंथाचा लेखक, ग्रंथाचा विषय, आशय, प्रकाशक यांचा परिचय वाचकांना करून दिलेला असतो. तसेच नव्याने येणारे चित्रपट, नाटक, क्रीडा, वेगवेगळे खेळाचे सामने, संगीत, कला इत्यादी विषयांची माहिती वाचकांना समीक्षणात्मक लेखनातून करून दिलेली असते. समीक्षणात्मक लेखनातून वाचक, प्रेक्षक चाहता निर्माण करणे हे उद्दिष्ट असते. वर्तमानपत्रातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे वाचकांचा पत्रव्यवहार. वर्तमानपत्रातील वाचकांच्या प्रतिक्रिया म्हणजे वाचकांचा पत्रव्यवहार होय. यातून नित्याचे प्रश्न, अडचणी, एखाद्या गोष्टीवर मतप्रदर्शन वाचक करीत असतात. ते वृत्तपत्रातून सर्वांच्या समोर आणले जाते. अशा पत्रव्यवहाराला विषयाचे बंधन नसते. वृत्तपत्रातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे जाहिरात. वृत्तपत्रामधून विविध विषयांवरील जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. जसे
विविध उत्पादनाच्या जाहिराती, विविध सरकारी संदेश देणाऱ्या जाहिराती, विविध शैक्षणिक सामाजिक संस्थांच्या जाहिराती आणि खास वृत्तपत्राची ओळख असणाऱ्या छोट्या जाहिराती. छापील स्वरूपातील जाहिरातींसाठी वृत्तपत्र हे महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येतात. अशा प्रकारे वृत्तपत्रातील विविध घटकांमुळे वर्तमानपत्र हे वैशिष्ट्यपूर्ण आणि त्यातील मजकूर हा विविधांगी असलेला आपल्याला दिसून येतो. वृत्तपत्रे काळानुरूप वाचकांच्या अपेक्षेनुसार, गरजेनुसार त्यांच्या स्वरूपात बदल करीत आले आहेत. कमी खर्चात स्थळ, काळ, वेळेचे बंधन वाचकांना वर्तमानपत्रे वाचण्यासाठी नसते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या झंझावातातही आपले अस्तित्व आणि आपली लोकप्रियता वृत्तपत्रांनी टिकवून ठेवलेली दिसून येते. आजच्या इंटरनेट मोबाईलच्या युगात ई वृत्तपत्रे किंवा ऑनलाईन वृत्तपत्रे, पत्रकारिता या स्वरूपातही वृत्तपत्रे अवतरलेली आहेत. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून वृत्तपत्राकडे आशेने पाहिले जाते. प्रसार माध्यमाचा दुसरा प्रकार म्हणजे आकाशवाणी किंवा नभोवाणी किंवा रेडिओ. आकाशवाणी हे जनसंपर्काचे श्राव्य माध्यम आहे. लोकरंजन, उद्बोधन आणि मार्गदर्शन आकाशवाणीवरून केले जाते. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे आकाशवाणीचे ब्रीदवाक्य आहे. आकाशवाणी किंवा नभोवाणीचा इतिहास जर आपण पाहिला तर मार्कोनी या इटालियन शास्त्रज्ञाने 1901 साली आकाशवाणीचा शोध लावला. 1926 भारतात सर्वप्रथम 6 ठिकाणी आकाशवाणीची केंद्रे सुरू झाली. आकाशवाणीचे सुरुवातीचे नाव नभोवाणी केंद्र असे होते. आकाशवाणी हे श्राव्य माध्यम असल्याने त्यावरील कार्यक्रम श्रोत्यांना फक्त ऐकू येतात. त्यामुळे शब्द, भाषा, संगीत, पार्श्वसंगीत, वाद्य, आवाज यांना या माध्यमामध्ये खूप महत्त्व असते. आवाजातील चढउतार, आरोह अवरोह युक्त बोलणं अशा प्रगट वाचनातील कौशल्यांचा काळजीपूर्वक वापर या माध्यमामध्ये करावा लागतो. आकाशवाणीवरून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम प्रसारित केले जातात. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या या वेगवेगळ्या कार्यक्रमाचे स्वरूप आपण आता बघूया. आकाशवाणीवरील कार्यक्रम हे आबालवृद्धांसाठी आणि विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी, जसे कामगार, विद्यार्थी, शेतकरी, गृहिणी अशा सर्व व्यक्तींसाठी माहितीपूर्ण आणि उद्बोधक असे असतात. आकाशवाणीवरील कार्यक्रमामध्ये उद्घोषणा, बातमी, भाषणं, मुलाखती, चर्चा, नभोनाट्य, श्रुतिका, रूपक, संगीताचे कार्यक्रम, जाहिराती अशा विविधांगी कार्यक्रमांचा समावेश होतो. त्यातील उद्घोषणा याविषयी आपण माहिती पाहूया. उद्घोषणा म्हणजे आकाशवाणीवरून दिवसभर जे निरनिराळे कार्यक्रम प्रसारित होतात, ज्या केंद्रावरून हे कार्यक्रम प्रसारित होतात त्या केंद्राची आणि कार्यक्रमाची माहिती वारंवार सांगावी लागते, यालाच उद्घोषणा किंवा अनाउन्समेंट असे म्हणतात. आकाशवाणीवरून सादर होणारा कार्यक्रम म्हणजे बातम्या. आकाशवाणीवरील बातम्या श्रोत्यांना ऐकवल्या जातात, त्या फक्त ऐकू येतात. त्यामुळे सुरुवातीला ठळक बातम्या, मग घटनांचा तपशील असे त्याचे स्वरूप असते. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांना वेळेचे बंधन असते. आकाशवाणीवरून सादर होणारा कार्यक्रम म्हणजे भाषण. एखादा विषय व्यवस्थितपणे आणि प्रभावीपणे श्रोत्यांपर्यंत भाषणाच्या माध्यमातून पोहोचवला जातो. आकाशवाणीवरून महत्त्वपूर्ण विषयावर तज्ज्ञ व्यक्तींचे भाषण प्रसारित केले जाते. या भाषणात श्रोते समोर दिसत नसतात. आकाशवाणीवरून सादर होणारा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मुलाखती.
आकाशवाणीवरील मुलाखत म्हणजे सहेतुक संवाद असतो. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या जीवन कार्यावर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधित श्रोत्यांचे प्रबोधन या मुलाखतीच्या कार्यक्रमांमधून केले जाते. आकाशवाणीवरील महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे चर्चा. एखाद्या घटनेवर विविधांगांनी मतांतरे जाणून घेण्याच्या उद्देशाने आकाशवाणीवर वेगवेगळ्या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींना बोलावून चर्चा केली जाते आणि ती चर्चा श्रोत्यांपर्यंत पोहोचवली जाते. त्यातून एखाद्या घटनेकडे पाहण्याची विविधांगी दृष्टिकोनातून त्या एखाद्या घटनेकडे पाहण्याची दृष्टी अशा चर्चात्मक कार्यक्रमातून श्रोत्यांना प्राप्त होते. खास आकाशवाणीचं वैशिष्ट्य असणारा कार्यक्रम म्हणजे नभोनाट्य. नभोनाट्य म्हणजेच आकाशवाणीवरून सादर केले जाणारे नाटक जे श्रोत्यांना केवळ ऐकू येते. हे नाटक प्रेक्षकांना दिसत नाही तर प्रेक्षक या नभोनाट्याचा आस्वाद ऐकून किंवा श्राव्य माध्यमाद्वारे घेत असतात. त्यामुळे या नभोनाट्यात ध्वनिसंकेत, संगीत, संवाद, वाद्य यांचा यथोचित वापर करून ते आकाशवाणीवरून सादर केलं जातं. नभोनाट्य पाहता येत नाही त्यामुळे पात्रांची भाषा, आवाजातील चढउतार, ध्वनी आणि संगीत यांचा वापर करून हे असे नभोनाट्य श्रोत्यांपर्यंत पोहोचवले जाते. आकाशवाणीवरील कौटुंबिक संवादाप्रमाणे ज्याचे सादरीकरण केले जाते त्याला श्रुतिका असे म्हणतात. घरातील गप्पा जशा असतात तसे श्रुतिकाचे स्वरूप असते. आकाशवाणीवरून सादर केला जाणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम किंवा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे रूपक. आकाशवाणीवरील रूपक या कार्यक्रमात भाषण, मुलाखत, चर्चा, नाटक, काव्य अशा सर्व प्रकारांचा एकत्रितपणे उपयोग या रूपक या कार्यक्रमामध्ये केलेला असतो. एखादा विषय विविधांगी स्वरूपाने खुलवून आकर्षक शैलीतून या रूपकाद्वारे सादर केला जातो. आकाशवाणीवरून सादर होणारा कार्यक्रम म्हणजे संगीताचे कार्यक्रम. आकाशवाणी हे श्राव्य माध्यम असल्याने त्यावर शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम गायन, विविध वाद्यांचं वादन, भावगीत, चित्रपटगीत अशा संगीताच्या कार्यक्रमांचे सादरीकरण प्रामुख्याने सादर केले जातात आणि ते अतिशय लोकप्रियही असतात. आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या एक महत्त्वाचा कार्यक्रम किंवा आकाशवाणीवरून सादर होणारा एक कार्यक्रम म्हणजे जाहिरात. आकाशवाणीवरील जाहिरात फक्त ऐकता येते त्यामुळे त्यातील शब्द, वाक्य, संगीत यांचा सतत पुनरुच्चार करून ती श्रोत्यांच्या कानावर परत परत बिंबवली जाते. अशा प्रकारे आकाशवाणीवरून सादर होणारे कार्यक्रम विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी आणि आबालवृद्धांसाठी माहितीपूर्ण आणि उद्बोधक असतात. आकाशवाणी हे श्राव्य माध्यमाच्या वैशिष्ट्यामुळे आणि रेडिओ हे त्याचे उपकरण हवे तिथे नेता येत असल्याने काम करता करता त्यातील कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतो. त्यामुळे शहरात आणि खेड्यातही शिक्षित, अशिक्षित असे सर्वच अशा सर्व स्तरातील श्रोते आकाशवाणीवरील कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. दूरदर्शन किंवा दूरचित्रवाणी किंवा टी व्ही या प्रसारमाध्यमांची आता आपण ओळख करून घेऊया. दृकश्राव्य माध्यम म्हणून दूरदर्शन किंवा दूरचित्रवाणी या माध्यमाची लोकप्रियता अतिशय जास्त असल्याचे आपल्याला दिसून येते. या माध्यमाद्वारे ध्वनी आणि चलचित्र एकाच वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जाते. भारत सरकारच्या नियंत्रणाखाली आकाशवाणी आणि दूरदर्शन म्हणजे DD माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रसार भारती अंतर्गत कार्यरत आहे. दूरदर्शनवरील विविध खाजगी वाहिन्या जेव्हा सुरू झाल्या या वाहिन्यांमुळे दूरदर्शनचा विस्तार झाला
आणि या खाजगी वाहिन्यांना दूरचित्रवाणी असे म्हटले जाते. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे आपल्याला चार प्रकारांमध्ये विभाजन किंवा चार प्रकारांमध्ये त्याचं वर्गीकरण करता येते. त्यातला पहिला प्रकार म्हणजे माहितीप्रधान कार्यक्रम, ज्यामध्ये बातम्या, मुलाखती अशा माहितीवर आधारित कार्यक्रमांचा समावेश होतो. दूरचित्रवाणीवरून सादर होणाऱ्या दुसरा कार्यक्रमाचा प्रकार म्हणजे मनोरंजनात्मक कार्यक्रम. मालिका, चित्रगीत, चित्रपट, विनोदी कार्यक्रम, संगीताचे कार्यक्रम, लहान मुलांसाठी कार्यक्रम, वास्तवावर आधारित म्हणजे रियालिटी शो या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा यामध्ये समावेश होतो. दूरचित्रवाणीवरून सादर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तिसरा प्रकार म्हणजे प्रबोधनात्मक कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम यामध्ये चर्चात्मक, शैक्षणिक, डिस्कवरीवरील कार्यक्रम, पाककला, माहितीपट किंवा डॉक्युमेंटरी असे ज्ञान प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमांचा समावेश होतो. आणि चौथा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचं वर्गीकरण आपल्याला करता येतं ते म्हणजे व्यावसायिक कार्यक्रम. याच्यात आपल्याला जाहिरातींचा समावेश करता येत. दूरदर्शन हे यंत्राधिष्ठित माध्यम असल्यामुळे यावरून भाषा आणि दृश्य यांचा मेळ साधत प्रेक्षकांशी संवाद साधला जातो. दूरचित्रवाणीवरून सादर होणाऱ्या कार्यक्रमाची संहिता लेखन करणे हे एक महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे. प्रसारमाध्यमाचं अलीकडच्या काळामध्ये लोकप्रिय होत असलेलं माध्यम म्हणजे संगणक, इंटरनेट, मोबाईल. सध्याकाळात संगणक, इंटरनेट, मोबाईल या खाजगी पातळीवरच्या प्रसारमाध्यमांचा सहभाग वाढता आणि लोकप्रिय आहे. माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र आणि जागतिकीकरण यामध्ये संगणक, इंटरनेट, मोबाईल या दृकश्राव्य माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. सर्व क्षेत्रातील कामे अचूक, वेगाने, सुलभ, विश्वासार्हतेने पार पाडणारे, वेळेची, श्रमाची बचत करणारे माध्यम हे या माध्यमाचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. ईमेल, संकेतस्थळे म्हणजे वेबसाईट्स, ब्लॉग्स, विविध ज्ञान माहिती देण्याची सुविधा या माध्यमाद्वारे प्राप्त होत असल्याने दिवसेंदिवस ही प्रसारमाध्यमे लोकप्रिय होत असलेली आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे मुद्रित, श्राव्य आणि दृकश्राव्य ही प्रसारमाध्यमे दैनंदिन घडामोडीची अद्ययावत माहिती तसेच ज्ञान, मनोरंजन सर्वदूर पोचवण्यात मोलाची भूमिका बजावताना दिसून येतात. जनमानसात या प्रसारमाध्यमांची लोकप्रियता अधिकाधिक विस्तारते आहे हे या माध्यमांच्या स्वरूपावरून, त्याच्या वैशिष्ट्यावरून आणि त्यांच्या कार्यावरून आपल्या लक्षात येते. धन्यवाद.